सतरा सप्टेंबर संध्याकाळचे सात वाजत आहेत आज रात्रीचा मध्यरात्रीपर्यंतचा पावसाचा अंदाज आप आज, आज आपण जाणून घेणार आहोत हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यात अनेक भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पडल्या पण जोरदार पावसाचं प्रमाण आज अतिशय कमी प्रमाणात राहिलेलं आहे पण त्या व्यतिरिक्त हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देखील आज रात्रीसाठी दिलेला आहे पण इथे जर आपण वातावरण जर आज रात्री सातचं जर त्या ठिकाणी बघायला गेलं तर जो आपला पट्टा आहे तर तो कमी दाबाचा पट्टा पार जोधपूर क्रॉस करून उत्तरेला त्या ठिकाणी सरकत आहे तर त्यामुळेच जे आपले उत्तरेकडील उत्तर पूर्वेकडील जे काही जिल्ह्या आहेत तर त्या जिल्ह्यांना थोडासा पाऊस आज मध्यरात्री पडू शकतो त्यामध्ये जर आज आपण रात्री अकराचं जर त्या ठिकाणी हवामानाचा अंदाज जर घ्यायला गेलं तर नाशिकचा बराचसा भाग ज्यामध्ये इगतपुरे असेल वाडा त्याचबरोबर इकडे थोडासा उत्तरेकाडला भाग जर सोडला तर नाशिकचं देखील पन्नास टक्के भागामध्ये आज रात्री पाऊस होण्याची शक्यता आहे याव्यतिरिक्त मुंबई रत्नागिरी चिपळूण तर या ठिकाणी किनारपट्टी लगत तुरळक सरीवर असतील त्याचबरोबर पुण्याचा जो किनारपट्टी साईडचा सा भाग म्हणजे मध्ये लवासा असेल त्याबरोबर इकडे कामशेत असेल तर या ठिकाणी थोडासा पाऊस त्या ठिकाणी आज रात्री असणार आहे त्या व्यतिरिक्त इकडे छत्रपती संभाजीनगर शेजारील थोडासा भाग ज्यामध्ये जालना असेल तर इकडे तुरळक पाऊस त्या ठिकाणी आज रात्री पडणार आहे या व्यतिरिक्त महाराष्ट्राचे भरपूर जिल्हे ज्यामध्ये सोलापूर नागपूर त्याचबरोबर गोंदिया चंद्रपूर तर या ठिक नांदेड तर या ठिकाणी कोणताही पाऊस आज रात्री त्या ठिकाणी पडणार नाही पण हेच वातावरण बदलतं आहे सोमवारी एक दुपारी दोनच्या दरम्यान आता तुम्ही स्क्रीनवर इथे बघू शकता दुपारी दोनच्या दरम्यान दोन तीनच्या दरम्यान पूर्ण महाराष्ट्रभर विखुरलेल्या स्वरूपात पावसाची सुरुवात होते कारण की जे कमी दाबाचा पट्टा जो इकडे त्या ठिकाणी अरबी समुद्रात गेलेला आहे तर तसेम वातावरण इकडे प बंगालच्या उपसागरात तयार होते आणि पूर्ण महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपात सोमवारी तीनच्या दरम्यान पाऊस चालू होतो आहे मग जे काय पाऊस त्या का ठिकाणी झालेला नाही आहे तर तो पाऊस त्या ठिकाणी होतो आहे ज्या त्या मग त्या ठिकाणी नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव त्याचबरोबर इकडे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे मुंबई रत्नागिरी सांगली सातारा कोल्हापूर इकडे त्याचबरोबर मराठवाड्यातील जर आपण भाग बघायला गेलं तर त्यामध्ये लातूर नांदेड बीड या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पाऊस हा सो, र सोमवारी एक तीनच्या नंतर चालू होत आहे आणि हेच वातावरण पुढे वाढून जाऊन अगदी आपण जर मंगळवारचा जर अंदाज त्या ठिकाणी बघायला गेलं तर मंगळवारी देखील सकाळी दहा ते अकरा वाजल्यापासून देखील पावसाची तीव्रता वाढायला सुरुवात होते आणि परत पुन्हा हे वातावरण तयार होऊन अगदी वीस तारखेपर्यंत देखील चांगलाच जोर हा पावसाचा असण्याची शक्यता आहे तर त्यामुळेच पुढील येणारे एक ते दोन दिवसामध्ये अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता निर्माण होत आहे त्यामुळेच नक्कीच पावसाची शक्यता वाढण्याची शक्यता आहे